खानापूर तालुक्यातील शिंदोळी येथील ग्रामदैव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन मंदिराचा पायाखोदाई शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहूर्तावर नुकताच करण्यात आला आहे यावेळी बेळगाव जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी आमदार व डीसीसी बँक संचालक भाजप नेते अरविंद पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमोद कोचेरी अरविंद पाटील बाबूराव देसाई आदींच्या हस्ते पूजन करून तसेच कुदळ मारून मंदिराच्या इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की मंदिर हे गावचे भूषण आहे तेव्हा मंदिराची उभारणी सर्वांच्या मदतीने झाली पाहिजे गावकऱ्यांनी मंदिरात पूजा अर्चा स्वच्छता नेहमीच ठेवली पाहिजे तरच मंदिराचे पवित्र राहते व मंदिरामुळे गावात सुख समाधान नांदते असे विचार त्यांनी व्यक्त केले आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाला तालुक्यातील के नेतेमंडळी ग्रामपंचायतचे सदस्य गावची पंचमंडळी तसेच गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुहास पाटील केनन सिटी न्यूज खानापूर